नमस्कार, मी रिद्धी खानोलकर लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. पिरियड्स फक्त उच्चारलं तरी आपल्या कपाळावर आटा येतात. त्या दिवसामधील पोटदुखी, कंबरदुखी, पहिले 3 दिवस होणारे हेवी फ्लो, मासिक पाळीचे हे 5 दिवस बहुतांश स्त्रियांना, त्याचबरोबर बायकांना नकोसे वाटतात. त्यात पॅड्स, टॅम्पॉन्स अशा या सगळ्या गोष्टींमुळे होणारं लिकेज किंवा होणारा ओव्हरफ्लो, ह्या सगळ्या गोष्टीमुळे लागणारे डाग, या सगळ्या गोष्टींचं टेन्शन असतं ते अजून वेगळंच. तर आपण या सगळ्या गोष्टीचं टेन्शन कमी करण्यासाठी आणि त्याचसोबत तुम्हाला टॅम्पॉन्स आणि पॅड व्यतिरिक्त अजून काय वापरता येईल यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ आहे. पॅड आणि टॅम्पॉनसोबत जर आपल्याला त्रास होत असेल तर तुम्ही मेन्स्ट्रुअल कपचा वापर नक्की करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मेन्स्ट्रुअल कप कसे वापरावे आणि त्याचे काय उपयोग होतात. आता बघूयात की मेन्स्ट्रुअल कप म्हणजे नक्की काय. हे कप बेल शेप म्हणजे घंटाकार असून 2 इंच लांब असतात. काही कप हे सिलिकॉनपासून बनवलेले असतात तर काही रब्बरपासून. ते 2 प्रकारात आढळले जातात, एक रियुजेबल आणि दुसरा डिस्पोजेबल. रियुजेबल तुम्ही 5 वर्ष किंवा 10 वर्ष वापरू शकता, तर काही डिस्पोजेबल कप हे प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलनंतर बदलावे लागतात, तर काही प्रत्येक यूजनंतरही बदलावे लागतात. आता टॅम्पॉन्स जसे आपण बसवतो तसेच मेन्स्ट्रुअल कप हे मासिक पाळीमध्ये आपण टॅम्पॉनसारखेच वापरतो. फरक टॅम्पॉन आणि मेन्स्ट्रुअल कपमध्ये इतकाच की टॅम्पॉनपासून पाळीदरम्यान होणारा रक्तस्राव शोषून घेतो आणि हा कप रक्त गोळा करतो. योनी मार्गात कप व्यवस्थित बसवल्यास लीक होण्याची भीती आपल्याला नसते, दुर्गंधीपासूनही सुटका होते. हा कप 7 ते 8 किंवा 8 ते 12 तास वापरता येतो. तर या कपाची जी आपल्यानुसार साईज आहे, तर तुम्हाला प्रश्न पडेल की साईज या कोणकोणत्या प्रकारच्या असतात. तर या 3 प्रकारच्या साईज, या अजून साईज असतात पण या 3 साईज जर तुम्हाला तुमची साईज कळत नसेल तर तुम्ही या 3 प्रकारे मेन्स्ट्रुअल कप घेऊ शकता. पहिली म्हणजे जर तुम्ही 18 वयाच्या वयोगटाखालील असाल तर तुम्ही छोटा मेन्स्ट्रुअल कप वापरला पाहिजे. त्याचसोबत जर तुम्ही 18 वर्षाच्या वरील म्हणजेच एक अनमॅरिड असाल किंवा तुमचं अजून लग्न नसेल झालं, कॉलेज गोईंग असाल, तर तुम्ही मिडियम साईजचा जो मेन्स्ट्रुअल कप असतो तो वापरला पाहिजे. आणि जर तुम्ही आत्ताच गरोदर आहात आणि तुम्ही प्रेग्नंट आहात, डिलिव्हरी झाली आहे, नुकतंच तुम्हाला बाळ झालं आहे, तर तुम्ही लार्ज साईजचे मेन्स्ट्रुअल कप वापरले पाहिजेत. यामुळे असं होईल की तुमचा फ्लो जो आहे तो लीक होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला डाग कपड्यांना तुमचा डाग लागेल याची भीतीही राहणार नाही. आता आपण बघूयात की हा कप वापरायचा कसा. हा कप फोल्ड करून योनी मार्गातून आत बसवायचा असतो. या कपाची एक बाजू चिमटीनी पकडून तो बाहेर काढता येतो. त्यात जमा झालेलं ब्लड टॉयलेटमध्ये रिकामं करून पाण्याने कप स्वच्छ करावा. आपले हात धुवून मगच कप पुन्हा वापरता येईल किंवा तो वापरावा. पाळी पूर्ण झाल्यानंतर मात्र कप धुवून उखळत्या पाण्यात तुम्ही तो टाकला पाहिजे आणि तो उखळून झाल्यानंतर तुम्ही तो नीट ठेवू शकता जिथे त्याला हवा लागणार नाही. कप वापरण्याबद्दल सूचना प्रत्येक बॉक्सवर, ब्रँडच्या बॉक्सवर दिलेली असते. त्या सूचना कठोररित्या पाळल्या पाहिजेत. सध्या तरी बायकांमध्ये हे कप खूप उपयोगी वाटत आहेत कारण पाळीदरम्यान होणारे लिकेजचे प्रॉब्लेमची सुटका या कपमुळे होते. ते सारखे बदलावेही लागत नाहीत आणि तुमचे पैसेही वाचतात. तर मेन्स्ट्रुअल कप वापरण्यामागे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की या कपचे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स होतील तर असं काहीही नाही होणार. यामुळे होणार आहे तो तुम्हाला फक्त फायदाच. हा कप नक्की वापरून बघा. ह्याच्याशी रिलेटेड, ह्याच्याशी निगडीत तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. कारण का यामुळे असं होईल की आमच्या येणाऱ्या इंटरेस्टिंग व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील.